दिवाळी सणानिमित्तानं 29 ऑक्टोबर पासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद होते। 10 दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून पूर्ववत सुरू झाले। सुरुवातीला लाल कांद्याला 31 रुपये कमाल भाव मिळाला असून उन्हाळी कांद्याला 3000 रुपये कमाल भाव तर सरासरी भाव 28 रुपये मिळाला। कांद्याला मिळालेल्या भावाने शेतकरी समाधानी नसून बाहेर देशातून आणलेला कांदा हा आणू नये व आमच्या कांद्याला भाव मिळावा अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळेस व्यक्त केली। मी चंद्रशेखर चव्हाण केरतामळी तालुका शिंदा जिल्हा नाशिक। मी एक बिघ्यात लाल कांदे एक बिघावर कांदे केले होते। 15 क्विंटल लाल कांदे निघाले। मी या दिवाळीच्या सुमारास तो लासलगाव मार्केटमधून कांदे आणले ते 3100 रुपये गेले आणि शेतकऱ्याला 3100 रुपये म्हणजे खूप झाले असं काही नाही आहे। खूप माल आवरेज कमी आहे सरगाने आणि सरकारने जो कांदा विकत घेतोय बाहेरून देशातून तो घेतला जरी चालेल पण तो फुकाट वाटा। आमच्या आमच्या कांद्याला भाव नको कमी व्हायला आणि आमच्या शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने कांद्याचे बाजार भाव आवाक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत। केंद्र शासनाने इराण देशातून आणलेल्या कांद्यामुळे देशाच्या कांदा भावावर परिणाम होणार असून केंद्र सरकारने असा बाहेरून कांदा आयात करू नये असं मत बाजार समिती संचालक जयदत्त होळकर यांनी व्यक्त केलंय। केंद्र शासनाकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत। केंद्राने आयातीचा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी घेतला। 24 कंटेनर कांदा या ठिकाणी मुंबईला दाखल सुद्धा झालेला आहे। त्याचबरोबर नाफेडमार्फत जे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला होता त्यातील 1 लाख मेट्रिक टन कांदासुद्धा विक्रीस त्यांनी काढलेला आहे। असे वेगवेगळ्या उपाययोजना करून कांदा बाजारभाव नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केंद्र शासनाच्या वतीने केला जात आहे। परंतु आजचे जर आपण बाजारभाव बघितले तर फारसे काही बाजारभाव या ठिकाणी वाढलेले नाही आहे। म्हणून आजही बाजारभाव नियंत्रितच आहे। लवकरच नवीन कांदासुद्धा बाजार समित्यांमध्ये येणार आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून केंद्र शासनाने या ठिकाणी जी काही आयातीचा निर्णय घेतलेला आहे तो रद्द करावा। ग्राहकाबरोबर शेतकऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी विचार केंद्राने या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून आयातीचा निर्णय असेल किंवा नाफेडचा जो काही मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीचा निर्णय असेल या सर्व निर्णयाचा फेरविचार केंद्राने करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण लासलगाव।